अयोध्या दौऱ्यासाठी आदित्य ठाकरे थोड्याच वेळामध्ये लखनौ विमानतळावरती पोहोचणार। शिवसैनिकांकडून स्वागताची जोरदार तयारी, तर संध्याकाळी होणाऱ्या आरतीसाठी शरयू काठही सजला। परिवहन मंत्री अनिल परब ईडी कार्यालयामध्ये जाणार नसल्याची सूत्रांची माहिती। दापोलीमधल्या रिसॉर्ट प्रकरणामध्ये चौकशीसाठी समन्स, परबांचे वकील ईडी कार्यालयामध्ये जाण्याची शक्यता। थोड्याच वेळामध्ये जालन्यामध्ये भाजपचा जल आक्रोश मोर्चा, फडणवीस आणि दानवेंच्या नेतृत्वामध्ये निघणाऱ्या मोर्चाची जय्यत तयारी। शहरामधील पाणी प्रश्नासह रखडलेल्या विकास कामांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न। मराठी भाषेला लवकरच अभिजात दर्जा मिळण्याची शक्यता। अमित शहांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये विभागीय परिषदेची सकारात्मक शिफारस, सूत्रांची माहिती। राष्ट्रपती पद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज दिल्लीमध्ये खलबतं। ममता बॅनर्जींनी बोलवलेल्या बैठकीसाठी विरोधी पक्षातील 22 नेत्यांना निमंत्रण, पवारांनी उमेदवारीसाठी नकार दिल्याचा सूत्रांची माहिती। उन्हाळी सुट्टीनंतर शाळेमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट। राज्यामध्ये आजपासून 1 ते 10वीच्या शाळा सुरू, चिमुकल्यांचं उत्साहामध्ये स्वागत। दोन कप कमी चहा प्या आणि अर्थव्यवस्था वाचवा, आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या पाकिस्तानमधील मंत्र्याचं जनतेला आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।